राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार। यात्रेचा 14 दिवस महाराष्ट्रात असणार मुक्काम। औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये आज आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदेंची एकाच वेळी सभा। आदित्य शेतकऱ्यांशी साधणार संवाद तर श्रीकांत शिंदेंची जाहीर सभा। राज्यात मध्यावधी निवडणुका होणार, उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार। अस्थिर राजकीय परिस्थितींमुळे पंतप्रधान मोदींकडून मोठ्या घोषणा सुरू असल्याची टीका, तर आमचं सरकार मजबूत, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। हर हर महादेव आणि वेणात मराठे वीर दौडले सात या चित्रपटावर संभाजीराजेंचा संताप। असे चित्रपट काढल्यास गाठ माझ्याशी, संभाजीराजेंचा इशारा, तर संभाजी ब्रिगेड करून थिएटरचे पडदे फाडण्याची धमकी। मुंबईतल्या अंधेरीतील गोखले पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद। पश्चिम द्रुतगतीकडे जाण्यासाठी वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी दिले 6 पर्याय। लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडीच्या बोगीमध्ये महिलांसाठी यापुढे 6 जागा राखीव, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा। %10 आर्थिक आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात फैसला। 103 घटना दुरुस्ती वैध की अवैध याचा होणार निर्णय, सुनावणीकडे सर्वांचं लक्ष।